हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण अत्यंत महत्त्वाचा टॉपिक समसंबंध हा बघणार आहोत. चला तर करूया सुरुवात. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा. बघा या ठिकाणी, तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, 15 जसे 225 तर 13 जसे किती. तर पर्यायामध्ये या ठिकाणी दिलं आहे 144 169 296 225. काय असेल बरं? मित्रांनो, या ठिकाणी जसं की आपण बघितलं 15 चा वर्ग हा 225 असतो, तर 13 चा वर्ग किती? तर 13 चा वर्ग आहे 169. म्हणून या ठिकाणी 169 पर्याय बी हा बरोबर येईल. मित्रांनो, पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा, 5 जसे 11 तर 6 जसे किती. 5 चा 11 शी संबंध काय आहे? जसं की आपण बघितलं 5 चा 11 शी संबंध हा 5 2 10 आणि 1 11 म्हणजे दुप्पट अधिक 1 आहे. तर 6 चा या ठिकाणी कोणाशी संबंध आहे? तसं 6 ची दुप्पट 6 2 12 आणि 1 13 म्हणजे या ठिकाणी बी ऑप्शन करेक्ट आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न तुमच्यासमोर आहे, बघा इथं 3 जसे 27 तर 4 जसे किती. मित्रांनो, 3 चा आणि 27 चा संबंध काय आहे? तर 3 3 9 आणि 9 3 27 म्हणजे 27 हा 3 चा घन आहे. मग या ठिकाणी 4 चा घन कोण? 4 चौक 16 आणि 16 चौक 64. त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा 64 आहे आणि हे उत्तर बरोबर आहे. मित्रांनो, समजत असेल तर लाईक करा व्हिडिओला. मित्रांनो, पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा काय दिलेला आहे, 9 27 तर 25 बरोबर किती. तर 9 आणि 27 चा काय संबंध आहे? 9 3 27 आपण म्हणू शकतो आणि 25 3 75, पण 75 या पर्यायामध्ये नाही आहे. मग हा संबंध आहे का? तर हा संबंध नाही आहे. काय करावं लागेल मग? 9 हा कुणाचा वर्ग आहे? तर 9 हा 3 चा वर्ग आहे. 3 चा वर्ग 9 आणि 3 चा घन 27. तसंच 5 चा वर्ग 25 आणि 5 चा घन लिहावा लागेल. तर 5 चा घन 5 5 25 आणि 25 5 125. कुठं आहे उत्तर ते? तर पर्याय क्रमांक सीमध्ये उत्तर आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी बोर्डवर लिहिला आहे, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे होमवर्कचा. मित्रांनो, जेव्हा आपल्याला कोणत्याही परीक्षेमध्ये पास व्हायचं असतं, अभ्यास करायचा असतो, तेव्हा एक आता विचार माझ्या मनामध्ये येतो, तो विचार मी तुम्हाला सांगतो. ध्येय लिहा कागदावरी, मेहनत करा खरी खरी. ध्येय लिहा कागदावरी, मेहनत करा खरी खरी. ध्येय होणार पूर्ण हा ठेवा विश्वास. ध्येय होणार पूर्ण हा ठेवा विश्वास, कारण तुम्ही आहात जगात खास. मित्रांनो, तुम्ही जगात खास आहात. तुम्ही तयारी करताय, व्हिडिओ बघताय, म्हणजे तुम्ही खास आहात. तुम्ही निश्चितपणे यशस्वी होणार आहात. अशीच तयारी करा आणि परीक्षेला सामोरं जा. तुमच्या पुढील आयुष्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आणखीन व्हिडिओ लाईक केला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.